मिर्जापुर में पावर हमेशा गद्दी की रहती है और मुकाबला दावेदारों का। खेल आज भी वही है, बस मोहरे बदल गए हैं। मिर्जापूरचा मोस्ट अवेटेड सीजन 3 OTT वर 5 जुलैला रिलीज झाला। जवळपास 4 वर्षांनी हा सीजन आल्यामुळं या तिसऱ्या सीझनमध्ये नक्की काय असणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली होती। हा सीझन रिलीज झाल्या काही तासातच मिर्जापूर 3 चे सगळे एपिसोड ऑनलाईन लीक झाल्याच्या बातम्याही आल्या, त्यामुळे मिर्जापूरची क्रेज ही प्रेक्षकांमध्ये आजही कायम आहे। मिर्जापूरची गद्दी, त्या गद्दीसाठी लागलेली स्पर्धा, त्यातून घडणारे गुन्हे हा मिर्जापूरचा बेसिक प्लॉट असला तरी वर्चस्वाच्या लढाईत अनेक कुटुंबांची झालेली फरफट यामुळे मिर्जापूरची स्टोरी गेम ऑफ थ्रोन्सचं इंडियन व्हर्जन वाटते। आता तिसऱ्या सीझनमध्ये काय असणार याचा स्पॉयलर काही तुम्हाला द्यायचा नाही, पण मिर्जापूरच्या आधीच्या 2 सीझनमध्ये नक्की काय झालं याचं रिकॅप आणि तिसऱ्या सीझनमध्ये नक्की कोणते ट्विस्ट असणार हेच सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू। उत्तर प्रदेशातल्या पूर्वांचल भागातलं मिर्जापूर आणि याच मिर्जापूरचा राजा अखंडानंद त्रिपाठी उर्फ कालीन भैया। आता कालीन म्हणजेच गालिचांचा व्यवसाय असला तरी गुन्हेगारीतून आपलं वर्चस्व निर्माण करणं हा कालीन भैयाचा खरा उद्योग। जो मिर्जापूरचा राजा तोच पूर्वांचलचा बादशाह हे समीकरण असल्यामुळं कालीन भैयाचा सगळ्या पूर्वांचलवर होल्ड। याच आपल्या बाहुबली बापाच्या जीवावर दहशत निर्माण करणारा मुन्ना एका लग्नाच्या वरातीत नवऱ्या मुलालाच बंदुकीनं उडवतो आणि इथूनच मिर्जापूर सीझन 1 खऱ्या ड्रामाला सुरुवात होते। नवऱ्या मुलाचे वडील आपल्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी वकील रमाकांत पंडित यांच्याकडे जातात आणि गुन्हेगारीच्या या स्टोरीत एका सामान्य कुटुंबाची एंट्री होते। आपल्या विरुद्ध केस लढणाऱ्या रमाकांत पंडितच्या घरात घुसून मुन्ना त्याला धमकी देतो। हे बघून रमाकांतची दोन्ही मुलं गुड्डू आणि बबलूचा पारा चढतो। बबलू शांत असला तरी डोक्यानं तापट असलेला आणि बॉडी बिल्डिंगचं पॅशन असलेला गुड्डू आपल्या वडिलांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी थेट मुन्नाशी पंगा घेतो आणि इथेच येतो मिर्जापूरच्या गोष्टीतला खरा ट्विस्ट। आपल्याच एरियात आपल्या पोरावर हात उचलण्याची हिंमत करणाऱ्या बबलू आणि गुड्डूला कालीन भैया बोलवून घेतो, पण त्यांना आपल्याकडेच कामाला ठेवण्याची उलटी चाल खेळतो। गुड्डू आणि बबलू कालीनसाठी काम करायला लागतात, पण आपल्या बापाच्या या खेळीनं मुन्नाचा मात्र तिळपापड होतो। यातूनच त्याच्या मनात किंग ऑफ मिर्जापूर बनण्याची महत्वाकांक्षा जागी होते आणि त्यासाठी आपल्या बापाचाच काटा काढण्याचे विचार त्याच्या डोक्यात घोळू लागतात। दुसरीकडे गुड्डू आणि बबलू रतिशंकर शुक्लासारख्या कालीन भैयाच्या पारंपरिक विरोधकांचा काटा काढतात आणि त्याचा पोरगा शरद शुक्लाशी वैर घेतात। आपली दोन्ही मुलं एका गुन्हेगारासाठी काम करत असल्यामुळं नाराज झालेले वकील रमाकांत पंडित त्यांना घरातून हाकलून देतात आणि आपल्याच मुलांना शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करतात। एकीकडं हा सगळा ड्रामा सुरू असतानाच एंट्री होते ती 2 हिरोईन्सची, गोलू आणि स्वीटी गुप्ता। या दोघी बबलू, गुड्डू, मुन्ना यांच्यासोबत एकाच कॉलेजमध्ये शिकत असतात। स्वीटीच्या प्रेमात असलेल्या मुन्नाला गुड्डू आणि स्वीटीच्या लव्ह स्टोरीबद्दल कळतं। दोघांचं लग्नही होतं। प्रेम आणि मिर्जापूरची गादी प्रत्येक गोष्टीत आपल्या मार्गातला अडथळा असलेल्या गुड्डूला संपवायचं मुन्ना ठरवतो। कॉलेज इलेक्शनमध्ये स्वीटीची बहीण गोलू मुन्नाच्या विरोधात उभी राहते आणि या गुन्हेगारी विश्वाला 2 सामान्य घरातल्या मुली बळी पडतात। गुड्डूला बळ देण्यात आपल्या बापाचाच हात असल्याच्या रागातून मुन्ना आपल्या मित्र कंपाऊंडरला आपल्या बापालाच मारण्यासाठी पाठवतो, पण त्यात कालीन भैया वाचतो। पण या हत्येचा कट गुड्डूनं रचल्याचा कालीन भैयाला संशय येतो आणि तो गुड्डू बबलूला मारण्यासाठी मुन्नाला पाठवतो आणि इथेच येतो सीझन 1 क्लायमॅक्स। राजकारणात एंट्री करण्यासाठी कालीन भैयाला फंड पुरवणाऱ्या लालाच्या मुलीच्या लग्नात गुड्डू, बबलू, स्वीटी आणि गोलूवर मुन्ना हल्ला करतो। त्यामध्ये बबलू आणि स्वीटीची हत्या होते। गुड्डू आणि गोलू तिथून पळ काढतात आणि आपल्या भावाच्या बायकोच्या हत्येचा बदला घेण्यासाठी गुड्डू तर आपल्या बहिणीच्या आणि प्रियकराच्या मारेकऱ्याला शिक्षा देण्याचा गोलू विडा उचलते आणि इथेच सीझन 1 संपतो। सीझन 2 सुरुवातीला मिर्जापूरपासून लांब एका अज्ञात ठिकाणी गोलू, गुड्डू आणि त्याची बहीण डिंपी राहत असल्याचं आपल्याला दिसतं। मुन्ना किंग ऑफ मिर्जापूर व्हायचं स्वप्न बघत असतो, तर रतिशंकर शुक्लाचा मुलगा शरद गुड्डूला मारून आपल्या बापाच्या हत्येचा बदला घेण्याची वाट बघत असतो। खरं तर रतिशंकर शुक्ला आणि कालीन भैयात मिर्जापूरच्या गादीवरून शत्रुत्व असतं, पण शरद माइंड गेम खेळत मुन्नाशी हातमिळवणी करतो। कालीन भैया राजकारणात सक्रिय होण्यासाठी प्रयत्न करत असतो, त्यासाठी तो मुख्यमंत्र्यांना निवडणुकीत मदत करण्याचं आश्वासनही देतो। राजकीय फायद्यासाठी तो मुख्यमंत्र्यांची विधवा मुलगी माधुरीसोबत मुन्नाचं लग्नही लावून देतो। मुख्यमंत्री SP यादव आपला भाऊ JP यादवला बाजूला करून कालीन भैयाला जास्त बळ देतो, त्यामुळे JP यादव आपल्या भावाची हत्या घडवून आणतो।
त्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी आपली सून माधुरी आपलं नाव पुढे करेल असं कालीन भैयाला वाटत असतानाच माधुरी मात्र स्वतः मुख्यमंत्री बनते आणि कालीन भैयाला मोठा धक्का बसतो. दुसरीकडे गुड्डू कालीन भैया आणि मुन्नाच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी तयारी करतो. आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी कालीनची बायको बीना ही सुद्धा त्यांना मदत करत असते. याच वेळी एका नव्या कॅरेक्टर्सची गोष्टीत एंट्री होते, दत्तात्यागी आणि त्याची जुळी मुलं भरत आणि शत्रुघ्न. दुसरीकडे गुड्डूची बहीण डिंपीचा प्रियकर रॉबिन गुड्डूसाठी काम करत असतो, त्यामुळे गुड्डूची सगळी माहिती देण्याच्या अटीवर गुड्डूचे वडील रमाकांत पंडित रॉबिनचं डिंपीशी लग्न लावून द्यायला तयार होतात. ही माहिती घेऊन रमाकांत पोलीस इन्चार्ज मौर्याच्या मदतीनं गुड्डूला अटक करण्यासाठी आणि त्याला गुन्हेगारीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतात. पण मौर्याचा गुड्डूच्या एन्काउंटरचा प्लान लक्षात आल्यावर रमाकांत पंडित स्वतः मौर्याची हत्या करतो आणि मुलाला गुन्हेगारीपासून लांब करता करता स्वतः गुन्हेगार होतो. या सगळ्यामध्ये मुन्ना कालीन भैयाच्या विश्वासू मकबूलच्या आईची हत्या करतो. आपलं माणूस जाण्याचं दुःख काय असतं हे दाखवण्यासाठी मकबूल कालीन भैयाचा बाप सत्यानंद त्रिपाठीला मारण्यासाठी जातो आणि याचा फायदा घेऊन कालीन भैयाची बायको बीना सासऱ्यानं आपल्यावर केलेल्या अत्याचाराचा बदला पूर्ण करते. सीझन 2 क्लायमॅक्समध्ये मुन्ना कालीन भैयाला मारण्यासाठी जातो पण आपल्या बापावर तो गोळी चालवू शकत नाही. तेव्हाच गुड्डू तिथे येऊन हल्ला करतो आणि मुन्नाला संपवतो. पण जखमी झालेल्या कालीन भैयाला मात्र शरद शुक्ला आपल्यासोबत घेऊन जातो आणि मिर्झापूरच्या गादीवर गुड्डू बसतो. आता गुड्डूचं मिर्झापूरच्या गादीवर बसण्याचं स्वप्न पूर्ण झालं असलं तरी ही गादी त्याच्याकडे राहणं शक्य आहे का हा मोठा प्रश्न आहे. आणि याचं उत्तरच आपल्याला सीझन 3 मिळणार आहे. कारण मुन्नाच्या हत्येचा सूड घेण्यासाठी त्याची मुख्यमंत्री बायको माधुरी कुठल्याही परिस्थितीत गुड्डूला सोडणार नाहीये. दुसरीकडं शरद शुक्ला कालीन भैयाला घेऊन जात त्याला जिवंत ठेवतो. कालीन भैया जिवंत असताना मिर्झापूरची गादी गुड्डूला मिळणार नाही हाच त्याचा यामागचा डाव असतो. कालीन भैया शुद्धीत आल्यानंतर नेमकं काय होणार आणि सगळ्यात IAS अधिकारी बनण्याची स्वप्न असताना गुन्हेगारीकडे वळलेल्या गोलूचं काय होणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिर्झापूरचा 3 बघितल्यानंतरच मिळतील. मिर्झापूरच्या सीझन 1 आणि सीझन 2 हा रिकॅप कसा वाटला याबाबतची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.